उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा, नवीन आशा नव्या आकांक्षा, कधी पदरी मग पडते निराशा, रोज चालणे रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे, हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा, हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा, कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा, दुसऱ्याचा उद्योग तुमचा पैसा, जनशक्तीला धनशक्तीला एक दिला दे वापरण्याचा। मित्रो स्वागत आहे आपलं आपल्या या शो मध्ये। अजून तर मी बीकॉम व्हायचं आहे पण मला 1400 रुपये महिना मिळतात, ते सुद्धा कष्टाने, त्यामुळे छान पैकी पुणे ते चिंचवड सायकलवर फेरफटका, सकाळी 7 ते संध्याकाळी 7 टेलिफोन पुसणे, आणि माझ्या आयुष्यातला पहिला ऑफिशियल बिझनेस टेलिस्मेल। तर मी एकदम अशी फिल्मी जागृत झाले, काय नव्हतं हातात, काही नाही काही नाही, आणि मी त्यांना म्हटलं आता काय परत बिझनेस सुरू करायचं, आणि जे 30 वर्षात केलं ते 3 वर्षात करायचं। आपण विना पाटील यांच्याकडे वळतो आहे। विनाताई जरा या नवीन प्रवासाबद्दल आम्हाला सांगा, विना वर्ल्डच्या प्रवासाबद्दल। हा बिझनेस करताना आमच्याकडे भांडवल होतं फक्त 12 लाख रुपये, म्हणजे मुलांना आम्हाला सांगावं असं वाटेल की अर्थात ह्याच्या बरोबर 30 वर्षांचे कष्ट होते हे आपण विसरायचं नाही, कारण चांगलं काम केलं तर त्यांचं चांगलं फळ कसं मिळतं आणि कसं आपण शून्यातनं सुद्धा विश्व निर्माण करू शकतो ह्याचं एक अतिशय चांगलं उदाहरण। खूप खूप अभिनंदन। मला वाटते हा विनाताईंचा जो स्वभाव, विनाताईंनी जे निर्माण केलं, विनाताईंचं जे क्रेडिबिलिटी होती, जी सच्चाई होती, जी ऑनेस्टी होती, जो विश्वास होता, त्याचं हे फलित आहे, त्याचं हे प्रतीक आहे। आपण DSK सरांशी गप्पा मारत होतो, सर टेलिस्मेलचा बिझनेस अनोखा बिझनेस आम्हाला कळलेलाच आहे। आपण नेहमी टाय वापरता असं आम्हाला कळतं आणि त्याच्या मागे काहीतरी स्टोरी आहे, म्हणजे प्रेझेंटेशन वर आपला खूप भर असतो। तुम्हाला मी त्याचा, मी टेलिफोन पुसायचा बिझनेस सुरू केला, पुण्यात सगळीकडे जात होतो, मुंबईला मी बिझनेस सुरू केला, डेक्कन क्वीन अप अँड डाऊन व्हायचं, आणि हॉटेल ब्लू डायमंड डेव्हलप किर्लोस्करांच्या मालकीचं होतं, आता ताज ग्रुपने जे कडे आहे ते, तिथे त्याचे MD होते PL किर्लोस्कर, SLKचे शंतनुरावांचे धाकटे बंधू प्रभाकर पंत किर्लोस्कर, त्यांचाही फोन मी पुसायचो। ते मला म्हणायचे की DS मुंबईला जाणार, ताजचे फोन पुसणार का नाही, मी आयुष्यात नाही कशाला म्हणते, आत नाही का तुमच्या शोला नाही न म्हणता आलं, तर मी म्हणलं जातो। त्याने एक छानपैकी पत्र दिलं मला आणि मी ते पत्र घेऊन ताजमहल हॉटेलच्या बाहेर गेलो, तो उंच 6 फूट उंचीचा वॉचमन जो असतो, भला मोठा दांडगा, त्याला ते मी इंग्लिशमधलं पत्र दाखवलं, बावटसारखं, बावट मी आहे याच्यात मला अजिबात लाज वाटत नाही, माझं वय वर्ष 20, आणि त्याला मी इंग्लिशमधलं पत्र दाखवलं, ते त्याला कुठे इंग्लिश येत आहे त्यात काही लिहिलं, त्याला वाटलं मी नोकरी मागायला आलो, म्हणलं ऐसे काफी आहे त्याच्याला निकल जे आहे, त्याने मला बाहेर हाकललं। आणि माझी चूक अशी की मी जर चुकून त्याला ते पत्र दाखवत आतमध्ये रिसेप्शन काउंटरला गेलो असतो, तर रिसेप्शन काउंटरने मला मदत केली असती, ते पत्र टेलिफोन संबंधी होते की याला पण हा क्लिनिंगचा द्या। मी पुण्याला परत आलो, साहेबांना म्हणते की सर माझ्या अवतारामुळे त्यांनी मला हात नाही सोडलं, आणि मी त्याला मी पत्र दाखवलं, त्याला माझा अवतार कसा होता, आमच्या वेळेला एक फेमस पॅन्ट होती त्याला म्हणजे बेल बॉटम, गुडघ्यापर्यंत ताईट खाली पायजमा अशी ती फॅशन होती, ती खाली ती बेल बॉटमची पॅन्ट, वरती बुशर्ट, पायामध्ये रबरी चप्पल, हातामध्ये ती चांबड्याची बॅग, आणि तो असा अवतार, आणि बिल्डर नव्हतं त्यामुळे जाडजुडाही नव्हतं, असा लुक वाऱ्याने उडेला असा लुकडा लुकडा होतो, आणि मग कसं काय सोडणार तो। मग किर्लोस्करांनी सांगितलं हे बघ बाबा आजपासून हे सगळे ड्रेस बंद, त्यांनी मला 100 नोट काढून दिली, रेग्युलर पॅन्ट ही टांगेवाल्यासारखी पॅन्ट घालायची नाही, रेग्युलर पॅन्ट शर्ट फुल आत इन खोचाचा, पायात बूट घालायचे आणि गळ्यात टाय घालायचे।
कस्टमरला तुम्ही त्यांच्यातले वाटले पाहिजे, त्यांच्यासारखे दिसले पाहिजे. मित्र गप्पा आपल्या सुरूच राहतील. मित्र पुन्हा स्वागत आहे आपलं आपल्या या शो मध्ये. विनाताई आम्हाला सांगा की उद्योग करताना नीतिमूल्य सांभाळणे किती महत्वाचं असतं, म्हणजे ऑनेस्टी सच्चाई यांना काय स्थान असतं या उद्योगधंद्यामध्ये. मला असं वाटतं की प्रत्येक गोष्टीतच याला प्रचंड महत्वाचं स्थान आहे, कारण ज्यावेळी आपण या गोष्टी जपत असतो त्यावेळी आपल्याला कोणतीही गोष्ट मनाला खात नाही. आणि आज जर आपल्याला खूप चांगल्या तऱ्हेने बिझनेस करायचा असेल तर पहिली गोष्ट आहे म्हणजे एक आपली प्रकृती, म्हणजे प्रकृती आणि प्रवृत्ती ह्या दोन्ही गोष्टी चांगल्या असल्या पाहिजेत. कारण प्रकृती जर चांगली असेल, सर सलामत तो पगडी पचास, हे मी नेहमी आमच्याकडे बऱ्याच मुली आहेत काम करणाऱ्या त्यांनाही सांगत असते. शेवटी आपण श्वास मोजूनच आलेलो आहोत, त्या बाबतीत आपला कंट्रोल नाहीये, पण जे आपल्या कंट्रोलमध्ये आहे ते आपण चांगलं करण्याचा प्रयत्न करूया. आणि त्या दृष्टीने जर आपल्याला मोठी स्वप्न बघायची असतील, मुलींना करिअर करायची असतील, आणि करिअर करताना माझं एक आहे की करिअर घर सांभाळून तुम्हाला करिअर करता येतं, म्हणजे घर मोडून करिअर करू नका आणि नुसतं घर सांभाळत बसून करिअर करायचं नाही असंही करू नका. सगळं आपल्याला साध्य होतं. पुरुष मंडळींपेक्षा महिला जास्त स्ट्रॉंग असतात आणि हे खरंच खरं आहे की आपल्याला ती एक जास्त शक्ती देवाने दिलेली आहे की तुम्ही ह्या दोन्ही गोष्टी करू शकताय, करिअर पण करू शकताय आणि तेवढ्याच समर्थपणे तुम्ही घर सुद्धा सांभाळू शकताय. आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे प्रकृती चांगली राहणं. आणि प्रकृती चांगली कशाने राहू शकत असेल तर तुमचे विचार, म्हणजे विचार जर मनात चांगले असतील तर आचार चांगले होतात, आणि आचार जर चांगला असेल तर निश्चितपणे प्रकृती चांगली राहू शकते ह्याच्यावर माझा प्रचंड विश्वास आहे. आणि ज्यावेळी मी म्हणते की आज मला नव्याने सुरुवात केली, मी नव्याने सुरुवात करून त्याच लेवलला आणून आज एक दीड वर्षात आम्ही एक तरुणांपुढे आज एक उदाहरण ठेवलं, पण इथे थांबायचं नाहीये, ह्याच्यापेक्षा खूप पुढे जायचंय. कारण जे माझं स्वप्न होतं ते मला आता विना वर्ल्डमध्ये पूर्ण करायचंय की भारतातली एक अतिशय चांगली, म्हणजे पैशानेच असं नाही, पण एक अतिशय चांगली नीतिमूल्य जपणारी सच्चाई जोपासणारी अशी एक कंपनी आपल्याला निर्माण करायची. तर अनेकांच्या मनात एक प्रश्न असा असतो की अरे मला उद्योग करायचा आहे पण मला काही इंग्रजी येत नाही, भाषा मला नीट येत नाही, भाषे वाचून माझं खूप अडेल तर मी काही उद्योग करू शकत नाही, मी काही मार्केटिंग करू शकत नाही. तर भाषे वाचून काही कधी काही कोणाचंही अडत नाही. आज जगातले जेवढे मोठे मोठे उद्योगपती आहेत त्यांचा भाषेचा काही संबंध नाही. ज्यांना इंग्लिशचा गंध नाही ते आज अब्जोपतीचा बिझनेस करतात, इंग्लिश वाचणं काहीच अडत नाही. अर्थात इंग्लिश येणं चांगलं आहे. आज आम्ही माझं इंग्लिश तुटपुंज असणार, कारण मला इंग्लिश येणार कुठनं, मी जन्मलो मराठीत. ते इमोशनल लँग्वेज जी आहे ती मातृभाषेतनं तुम्ही जेवढे विचार करू शकता, हा इंटरव्ह्यू जेवढा मी मातृभाषेतनं छान देऊ शकतो तेवढा इंग्लिशमध्ये नाही देऊ शकणार. पण बिझनेसमध्ये आय कॅन स्पीक इंग्लिश ॲट एनी लेवल, आय कॅन फ्लुएंटली स्पीक द इंग्लिश, ते तुम्हाला ॲटोमॅटिक येतं व्यवसायाशी बोलून बोलून बोलून. आणि लक्षात असं येतं की बिझनेसमुळे कुठली भाषा अडत नाही. तुम्हाला याच्यावर एक घडलेला किस्सा सांगतो की जो मी माझं अमेरिकेमध्ये मी घर कसं विकलं गेलेलं आहे. ते अमेरिकेमध्ये घर बांधायला सुरुवात केली, त्यावेळेला जेव्हा जागा घेतल्या तेव्हा तेजीत घेतल्या होत्या मी, आणि माझं घर बांधून तिथं आपल्यासारखं भारतासारखं बुकिंग नाही घेत आहेत की बुकिंग घेऊन तुम्हाला पैसे नाही वापरतायत. समजा बुकिंग घेतलं तुम्ही तर वकिलाकडे एस्क्रोत पैसे ठेवावं लागतात, यू कॅन यूज दॅट मनी. त्याच्यामुळे रेडी घर जसं होतं तसं तुमच्याकडे कस्टमर येतं, किंवा एखादं 2% पैसे वकिलाकडे ठेवायला लागतात. मुळात घर बांधल झाली, घर संपत आलं, गिराईकच फिरकलं नाही, विकलं जाणं सोडू द्या, इन्क्वायरी सोडू द्या, एकही कस्टमर नाही. मी आपलं दर 2 महिन्याला अमेरिकेला जातो, शनिवार माझे तिथे वार ठरलेले असतात, आणि सिंगल कस्टमर येत नाही. इतकं वैतागलं मी, पण हरकत नाही, जिद्द तर सोडायला नाही पाहिजे. त्या रविवारी मला माझ्या मॅनेजर सांगितलं, सर गुड न्यूज, म्हणलं काय झालं, आज कस्टमर येणार आहे. वा 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 म्हणलं. आणि तो कोण येणार, म्हणलं तर चायनीज डॉक्टर येणार आहे. तिथे अमेरिकेमध्ये आता स्थिती अशी, इंडियन आणि चायनीज दोघांच्याच कडे पैसे आहेत, गोऱ्यांच्याकडचे पैसे संपले. आता आपलं राज्य करतंय, तुम्ही येत्या 10-15 वर्षांमध्ये कोणीतरी हावरे अमेरिकेचा प्रेसिडेंट किंवा कोणीतरी पाटील अमेरिकेचा प्रेसिडेंट झालेला दिसत नाही. कारण की आज नासामध्ये 18% आपले लोक आहेत,
बोईंग मध्ये 22%, अरे मायक्रोसॉफ्ट मध्ये 28% म्हणून सत्या सीईओ झाला. वी आर विनिंग, भारत चालवतोय. एका वेळी गोऱ्यांनी आपलं राज्य केलं, आता आज आपण त्यांच्यावर राज्य करतोय. आणि तुम्ही तरुण पिढी, जगातली बेस्ट तरुण पिढी भारतामध्ये आहे. मॅक्झिमम जगातलं इंग्लिश बोलणारं राष्ट्र म्हणून भारत आहे. आज कोणी आपल्याला हरवू शकत नाही. फक्त मित्रांनो, आपल्या देशातला भ्रष्टाचार कमी व्हायला पाहिजे आणि तुम्ही या देशावर प्रेम करायला पाहिजे, कष्टावर प्रेम करायला पाहिजे. कामाची लाज वाटतं कामाने, बघा कुठल्या कुठल्या वेळी. मग भाषा कशी अडवी येत नाही बघा. आता जर डॉक्टर आला, आता मी त्याला गुड मॉर्निंग म्हणलं, त्याला इंग्लिश येत होतं. मी त्याला मस्तपैकी ते घर दाखवलं, तिथे बंगले असतात, त्याला $1 million house म्हणतात, $1 million house. मुंबईच्या पेक्षा खूप स्वस्त, मुंबईच्या किंमतच आपण कंपेअर नाही करू शकत. तर 30,000 फुटाच्या प्लॉटवर 8,000 फुटाचा बांधलेला मस्त तीन कार पार्क प्लस सुंदर बंगला 2 मजली आम्ही $1 million म्हणजे 6-6.25 crore देतो आजच्या भाषेमध्ये, एवढा स्वस्त आहे तिथे. त्याला सगळा बंगला दाखवला, सगळं छान झालं, मी खुश झालो. सर पहिलं गिराई घालो, शाबासकी घेतली स्वतःला, काय मस्त पटवला पहिल्या गिरायकाला. हा, स्वतःला असा भाव बी खाल्ला मनातल्या मनात आणि त्याला थँक्यू म्हणलं. आता आशय नाही की आता पुढे काय म्हणतो हा. तर म्हणलं मला घर आवडलं, मी घेतो, बट म्हणल्यावर माझ्या पोटात गोळा आला. मला वाटलं फार तो निगोशिएशन करेल ते तिथे, बट म्हणलं संध्याकाळी माझी आई येईल, तिला आवडलं तर मी घेईन. मी सकाळी मुलाला दाखवलं, म्हणलं संध्याकाळी आईला दाखव, काय फरक पडतो. संध्याकाळी 4 च्या सुमारास चायनीज ताई आल्या, त्या मॅडम आल्या, आई आल्या. स्लिम असतात चायनीज बायका, अतिशय काटक आणि स्लिम असतात. आणि मी त्यांना गुड इव्हनिंग मॉम असं म्हणायचा अवकाश, अरे नो इंग्लिश, ओनली चायनीज. मला इंग्लिश येत नाही, फक्त चायनीज येतं. आता मी तिला काय म्हणणार, मी नाही असं उद्धटासारखं म्हणू शकत की सॉरी मला चायनीज येत नाही, फक्त इंग्लिश येतं. बरं, त्याची अपेक्षा अशी किंवा डॉक्टरची अपेक्षा अशी असेल असं मला वाटतं. जनरली आज येतं कान मागच्या माझ्याकडे चिनी पार्टनर आलं, ते दुभाषा घेऊन आले होते की हा मी काहीतरी दुभाषाची सोय ठेवेल किंवा काय समजलं मला माहीत नाही. एक सेकंद, फक्त फ्रॅक्शन ऑफ सेकंद मला डोकं जड झालं की आता करायचं काय. बरं, घर वर्षातनं पहिलं गिरायक आलेलं आणि गिरायकाची लाईन नाही, आता घर विकू कसं. एक सेकंद मित्रांनो, सेकंदाच्या फ्रॅक्शन मध्ये विचार बदलला आणि त्या चायनीज आजीबाईंना मी घर दाखवायला सुरुवात केली. घरात आत घेऊन गेलो आणि कुठल्या भाषेत दाखवायला सुरुवात केली, चक्क मराठीमध्ये, चक्क मराठी. काय म्हणणार, गडबडायचं नाही. माझं काही मेडिकल प्रिस्क्रिप्शन नाही आहे की मी तिला काही समजून सांगावं. घर तयार आहे, बांधलेलं आहे, रेडी फर्निचर सकट. अजी ताई या आतमध्ये या, दिस इज द लिव्हिंग रूम, है डायनिंग. अजी भाई नातवंड तुमचे धावत आले, अजी 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 मिठी मारताय, तुम्ही फ्रीज उघडला आहे, मायक्रोन उघडला आहे. मग आपली बॉडी लँग्वेज बोलते, तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, आपण आपाप हातपाय हलवतो. ओके, आणि मग पहिल्या मजल्यावर नेलो, सनसेट होत होता, खिडकी उघडून दाखवली, कुठली तरी छानपैकी मराठीच्या 5वीच्या पुस्तकात शिकवलेली मराठीतली सूर्यास्ताची एक कविता त्यांना गुणगुणून दाखवली, असावे घरटे माझे सुंदर म्हणून दाखवले. धडपड प्रत्येक खोलीत त्यांना घेऊन गेलं. घर दाखवणं सोपं आहे, म्हणजे अवघड काही नाही, मी काही चमत्कार नाही केला. पण तिथं जर गडबडलं असतं मी की मला मराठी चायनीज येत नाही आणि इंग्लिश येत नाही, आता पण डॉक्टरला मी फोन केला असता आणि सांगितलं असतं मी उद्या दुभाषा ठेवतो तुम्ही या, तर कधी ग्राहकाला परत नसतं पाठवायचं, तो रात्रीतनं विचार बदलू शकतो. म्हणून मी त्यांना मराठीतनं घर दाखवलं. तिने माझी तळमळ बघितली, तडफड बघितली, हातवारे पाहिले, मनापासून दाखवतं म्हणण्यानंतर तिला ते घर आवडलं. कारण घर तयार होतं, ते काय प्लॅनवर समजायचं नव्हतं आणि माझं घर विकलं गेलं. कुठे भाषेपासून आडलं, मी तरुण मुलांना नाही म्हणतो, लेकांनो, एक डोळा मारता आणि पोरीला पटवता, कुठली भाषा असते रे तुमच्याकडे. मित्र, खरोखर बिझनेस आयकॉन्स कोणाला म्हणावं तर DSKनंच बिझनेस आयकॉन्स म्हणावं. सो बिझनेसमध्ये आपण काही आयुष्यभर राहू नये, बिझनेस डायव्हर्सिफिकेशन करत राहिलं पाहिजे असं अनेकांना वाटत असतं. बिझनेस डायव्हर्सिफिकेशन आपण पण केलेलं आहे, DSK टोयोटा आपण सुरू केलेली आहे, त्याची काय स्टोरी आहे. आणि आणखी आपलं तर ऑटोमोबाईलमध्ये आणि सुपर बाईक्स आपण काढलेल्या आहेत, एज्युकेशनमध्ये आपण आहात, काय सांगाल या डायव्हर्सिफिकेशन. माझं आवडतं वाक्य, तुम्ही संधी साधू व्हा, ऑपॉर्च्युनिटी कधी तुमची अपॉइंटमेंट घेऊन येत नाही. नॉक कुठेतरी पहाटेच्या 4 झोपेत तुम्ही असता, गाढ साखर झोपेत, आणि बारीक कुठेतरी किणकिणी ऐकवले तर तुम्ही हो म्हणलं पाहिजे. आता तुम्ही जर मला पटकन म्हणला चला बोईंगची फॅक्टरी टाकू पुण्यामध्ये, म्हणजे येस चला लगेच सुरुवात करू. मी विचारणार नाही तुम्हाला बोईंगचं काय माहिती आहे, माझ्याकडे कुठे जागायला पैसे. तर लाईक दिस, पहिल्यांदा ऑपॉर्च्युनिस्ट व्हा, या संधीतनं मी जातो. आणि माझ्या बिझनेस वाढीचं रहस्य मी तरुणांना हेरत असतो. आत्ताही माझ्याजवळ 20-22 बिझनेस आहे, वेगवेगळ्या क्षेत्रातले आहेत, आणि त्याच्यात कोणी तुम्हाला कुलकर्णी सापडणार नाही. एकात विनोद फिलिप्स सापडेल, एकामध्ये हसनजी सापडेल,
एकामध्ये आमची सुप्रिया भोसले सापडेल. आणि मी म्हणतो की ऑपॉर्च्युनिटी सतत अवतीभोवती फिरत असतात, तुम्हाला शोधायला जावं लागत नाही कुठल्याही बिझनेसमध्ये. आणि मी म्हणतो की येस, हा पोरगा कष्टाळू आहे, ओके तू कष्टाळू आहे आणि मला तो बिझनेस आवडलेला आहे, मला जो करायचा तो तू हा करतोस का, चल भांडवल माझं, ओके कष्ट तुझे, भांडवल माझं, माझं नाव वापरायला देतो. आणि तरुणांना भीती काय असते ना, लॉस व्हायची भीती असते. आणि लॉस झालं तर असं वाटतं की काय होणार आपलं. आणि मी त्या तरुणाची बॅकग्राऊंड बघतो, तो श्रीमंत नसला पाहिजे पहिली अट, अजिबात पैसे असता कामाने त्याच्याकडे, त्याच्या घरी कुठलाही बिझनेसचा संबंध असता कामाने, त्याच्या घरात कोणाकडे बिझनेसचं बॅकग्राऊंड नाही पाहिजे, त्याला मी उचलतो आणि सांगतो चल लॉस झाला तर माझ्या एकट्याचा प्रॉफिट मध्ये भाग आहे तुझे, चल आता कामाला. इव्हन आमची हॉलिवूडमध्ये टेलिव्हिजन सिरियल चालू आहे सबरीना नावाची, आज ती टॉप TRP 5 मध्ये आहे. आज आमचा ऑनलाईन आम्ही गेम विकतो, गेमिंग स्टुडिओ आहे आमचा. आमचं हे जनधन योजनेत भोपाळमध्ये माझ्याकडे 2500 लोक काम करतात. आमच्याकडे दुधाचे पैसे शेतकऱ्याला लगेच मिळत नाही म्हणून आम्ही एक रोबो बनवलेला आहे, तो आमचा संजीव लाटकर बनवतो. त्याच्यामध्ये दुधाचे भाव शेतकऱ्याला कळेल तेव्हा कळेल, पण आमचा असा रोबो बनवला की दुधाची किटली त्याने तिथे ठेवली की रोबो लगेच त्याची ती आत पिन जाते, तो लगेच सांगतो त्याच्यात युरिया किती आहे, पाणी किती आहे, दूध किती, पैसे किती झाले, 500 रुपये झाले, दूध डेअरीचे किती कापायचे, 100 रुपये, 400, 400 रुपये फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये त्याच्या बँकेत जमा होतात आणि त्याला मिळतात. की मी आज माझी नवीन जनरेशन प्रॅक्टिकल एज्युकेशनची काढतो आहे. मला लॉर्ड मॅकेले नावाच्या गव्हर्नरचा अतिशय संताप आहे की ज्याने शिक्षणाची वाटवळ केली या देशाचं, त्याच्या या वाटवळ केल्यामुळे हा भारत देशात संपला. अजूनही आम्ही लॉर्ड मॅकेलेच्या शिक्षण पद्धतीतून बाहेर पडत नाही. म्हणून मी कुठल्या MBA इंजिनिअरिंग कुठलंही कॉलेज काढलं नाही की ज्याच्यात प्रचंड पैसा आहे. ॲज अ बिल्डर मी कुठलंही कॉलेज काढू शकतो ते न काढता मी फ्रान्स गव्हर्नमेंटशी, माझ्या मिसेसनी केलं आहे सगळं. माझी मिसेस ही माझी शक्ती मान, स्त्री शक्ती ही फार मोठी. माझे दोनच गुरु, माझी आई आणि माझी मिसेस, बाकी कोणी मला गुरु नाही. माझ्या आईने मला घडवलं आणि माझ्या मिसेसनी मला सांभाळलं, आज ती आहे म्हणून आहे. मी प्रत्येक यशस्वी पुरुषाला सांगतो तुमचं यश तुमच्या मिसेसमुळे आहे. स्त्रीला परमेश्वराने एक्स्ट्रा सिक्स सेन्स दिलेला आहे, एक्स्ट्रा पेशन्स दिलेला आहे. संकटात आपण पटकन वागतो, आपण पुरुष जरा संकट झालं की डळमळून कष्ट कोसळतो. स्त्री ही अनंत काळची माता असते, ती प्रत्येकाला सांभाळते. आणि स्त्री शक्ती ही खूप मोठी, तिच्यावर मी विश्वास ठेवतो. आज माझी पत्नी सगळा ग्रुप चालवते कुठला बिझनेस असेल तो. सो नॅचरली घरातले सगळे, बाहेरचे सगळे, अशा असंख्य बिझनेसमधनं आमची यात्रा पुढे पुढे जात असते. आणि डायव्हर्सिफिकेशन पाहिजे मित्र. गप्पा आपल्या सुरूच राहतील, हे एक कल्पना तरुणांच्या मनात येते की ठीक आहे एक उद्योग करावा पण लिमिटेड करावा, माझ्यापुरता करावा, मला जेवढा पाहिजे तेवढा करावा आणि तेवढाच राहू द्यावा. इतका मोठा कशाला करत बसावं, आपल्याला काय आवश्यकता आहे, काय सांगाल सर? म्हणजे हे फक्त मराठी लोकांच्या मनात येतं, नॉन मराठीच्या नाही. आपल्याकडे शिक्षणच असं झालंय, दरिद्री म्हणी अंथरून पांघरून मधून हातपाय पसरा. अरे केवणी कुठल्या मूर्खाने घाणेडी म्हण बनवली का, मिळत नाही बाजारामध्ये मोठं अंथरून पांघरून. हो ना, स्वप्न बघू नको, झेपणार का तुला? अरे गाढवा स्वप्न तरी बघू दे ना, 100 स्वप्न बघितले ते एखादं तरी खरं होईल की नाही. या दरिद्री म्हणी आहे, बाबाने मरताना 5 रुपयाचंही कर्ज नको, आयुष्यात तुम्ही बिझनेस नाही करू शकणार. हाऊ इट इज पॉसिबल? अरे तुमच्याकडे स्वतःचे जर 1000 रुपये असतील तर दुकानात 1000 रुपयाचा माल भरा. नातेवाईकांकडे जास्त त्रास देऊ नका. खूप कमी लोक आहेत की नातेवाईक त्यांना मदत करतात. नातेवाईक आपल्यासारखेच गरीब असतात ना. तुम्ही जर मुळात श्रीमंत असाल, नातेवाईक श्रीमंत, तुम्ही श्रीमंत, तुम्हाला कशाला कॅपिटल गरज पडेल? पण नातेवाईकांकडे 200 रुपये घ्या, 1000 रुपये तुमचे, 200 रुपये नातेवाईकांचे. आता मित्रांच्याकडे जा, मित्र जीवाला जीव देतात. एक 8-10 मित्रात 800 रुपये गोळा होतील, 2000 रुपये आले आता तुमच्याकडे. आता आताही दुकानात 2000चा माल नका भरू. आता तुम्ही बँकेकडे जा, अरे 2000 आपले 25% मार्जिन आणले, तुझे 6000 काढ, 8000चा माल भरा. 1000 रुपये तुमचे होते, 200 नातेवाईकांचे घेतले, 800 मित्रांचे घेतले, बँकेकडे रुबाबात गेलो आणि मार्जिन मनी भरला 25%, 20% तुला पाहिजे तो, आता मला 6000चं लोन दे. 8000चा माल होईल. 1000 रुपयाच्या टर्नओव्हरच्या मालापेक्षा 8000चा टर्नओव्हर केव्हाही जास्त होतो. तुम्ही ग्राहकालाही चांगली सेवा देऊ शकता, वस्तूही स्वस्त देऊ शकतात. अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्यामुळे बाबा रे मोठा हो, तुला मोठं व्हावं लागेल. जो थांबत नाही तो संपला. बिझनेसमध्ये 10% दरवर्षी ग्रोथ नाही झाली तर समजायचं हा लॉस झाला. ज्याला रोज पैसे कमी पडतात त्याचा बिझनेस चांगला आहे. वाढत्या मुलाला कपडे कायमच छोटे होतात कारण ते वाढत असतो. तसं तुम्ही जर म्हणलं की अरे आता आपल्याला यावर्षी काही कोणाकडनं काही आपल्याला बोरिंग लागणार नाही, बँकेचं भांडवल लागणार नाही, काही नाही, समजायचं की तुम्ही तळत डबकं व्हायला सुरुवात होणार आहे. तर दिस इज अ ग्रोथ इज अ नॅचरल. प्रगती ही आहे, ग्रोथ अनंत काळची आहे, ग्रोथ हीच हे यशाचं रहस्य असतं. मित्र चर्चा अशीच सुरू राहावी असं एकंदरीत वातावरण आहे, कधी थांबूच नये. विनाताईंनी जसं सांगितलं की नॉट ओनली द प्रॉमिसेस बट परफॉर्मन्स मॅटर्स आणि दॅट बिल्ड्स द ब्रँड. आज वेळ झालेली आहे इथे थांबण्याची.
जाता जाता माझ्याकडे आपल्यासाठी एक मॅनेजमेंट थॉट आहे. थॉट आहे की देर आर 5 रूल्स ऑफ लाईफ अँड वी शुड अंडरस्टँड दीज 5 रूल्स. पहिला रूल असा आहे की आपण आयुष्यात जे काय करतो, व्हॉट एव्हर यू डू इन युअर लाईफ, यू लर्न ओनली वन थिंग अँड यू लर्न ए लेसन. सेकंड रूल इज देर आर नो मिस्टेक्स, देर आर ओनली लेसन्स. थर्ड रूल इज लेसन इज रिपीटेड टिल इट इज लर्न्ड. फोर्थ रूल इज इफ यू डू नॉट लर्न ए इझी लेसन इट गेट्स हार्डर. अँड फिफ्थ रूल इज तुम्ही या लेसन्सला कसे रिस्पॉन्ड करता त्यावरून समजतं की तुम्ही हा लेसन रिअली लर्न केला आहे का नाही. आय थिंक यू शुड ऑल रिमेंबर दीज 5 रूल्स ऑफ लाईफ. आज आपण या ठिकाणी थांबतो आहे, पुन्हा आपण भेटणार आहोत पुढच्या आठवड्यात याच ठिकाणी याच वेळी आणि याच कार्यक्रमामध्ये. आपल्या आजच्या या शोमध्ये आपले 2 पाहुणे आलेले आहेत, त्या पाहुण्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आपल्याला अधिक जाणून घ्यायचं असेल आमच्या कार्यक्रमाविषयी, काही शंका असतील काही प्रश्न असतील तर आपण आमच्या या वेबसाईटला अवश्य भेट द्या, आमच्या या ईमेलवर संपर्क करा, आमच्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. आपल्या शंकांचं समाधान करण्याचा आम्ही मनापासून प्रयत्न करू. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.